नमस्कार पालकांनो, आज आपण साधी बेरीज पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे 6 अधिक 7. आता प्रथमतः आपल्याला या अंकांचं लेखन ह्या घरांमध्ये करून घ्यायचंय. तर सहा ही एक अंकी संख्या आहे म्हणून एककाच्या घरात 6 लिहिले. बेरीज करायची म्हणून अधिक आणि पुढची संख्या आहे 7. 7 सुद्धा एक अंकी संख्या आहे म्हणून आपण एककाच्या घरात दोघी संख्या 6 आणि 7 लिहिलेल्या आहेत. 6 अधिक 7. आता आपण यांची बेरीज करू. बेरीज करताना आपण वस्तूंच्या सहाय्याने कुठल्याही वस्तू वापरून करू शकतो किंवा आपण रेषा काढूया. 6 ही संख्या असल्यामुळे 6 रेषा काढू. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि पुढची संख्या त्याच्यात जी मिळवायची ती 7 आहे. परत पुन्हा 7 रेषा काढू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि या सर्व रेषा ज्या आहेत ह्या आपण एकत्र मोजून काढू, कारण आपल्याला बेरीज क्रिया करायची. मग मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 हे उत्तर आलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे एककाच्या घरात आपण 9 पेक्षा मोठी संख्या ठेवत नाही, म्हणून 13 मध्ये 1.3 एक. म्हणून आपण दशकाच्या घरामध्ये या ठिकाणी 1 लिहू आणि एककाच्या घरामध्ये 3 लिहू. अशा पद्धतीने ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. दुसरं उदाहरण आहे 15 अधिक 20. सर्वप्रथम आपण दशक एकक मध्ये त्याचं लेखन करून घेऊ. 15 म्हणजे 1.5 एक अधिक 20. 20 म्हणजे 2.01. आपण आता संख्यांचं लेखन केलेलं आहे. आता आपण बेरीज करू. बेरीज करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला सर्वप्रथम बेरीज ही एककाच्या घरापासून करावी लागते. म्हणून आपण एककाच्या घरातील संख्या आहेत 5 आणि 0. 5 मध्ये आपल्याला 0 मिळवायचं आहे. मग प्रथम 5 असल्यामुळे आपण 5 रेषा काढू. 3, 4, 5 ह्या 5 रेषा काढल्या. आता त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायची 0. 0 म्हणजे काहीच नाही, आणि काहीच नसल्यामुळे या ठिकाणी रेषा काढण्याची गरज नाही. म्हणून आपण हे 5 च्या 5 ह्या एककाच्या घरात आपण उत्तर म्हणून लिहूया. म्हणून लक्षात ठेवायचं की शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली किंवा कोणत्याही संख्येत 0 मिळवला तरी उत्तर ही तीच संख्या येते. म्हणून या ठिकाणी 5 अधिक 0 बरोबर 5. आता आपण दशकाची बेरीज करू. दशकामध्ये या ठिकाणी 1 आहे 1 रेष. नंतर त्याच्यात मिळवायचे आपल्याला 2 रेषा. एकूण मिळून झाले 1, 2, 3, 3 दशक. अशा पद्धतीने 3.5 एकक हे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे. धन्यवाद.